महाराष्ट्र या नावातच दोन शब्द आलेले आहेत. एक आहे महा, महानतेचं लक्षण असलेला, आणि दुसरं आहे राष्ट्र, ज्यामध्ये संपूर्ण राष्ट्राची संकल्पना समावलेली आहे असं राष्ट्र. आणि हे असं महाराष्ट्र देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी देणार काय, देशाच्या राजकारणाला राजकारण नेमकं कसं असतं हे शिकवणार काय, यावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंग लाईव्ह. मित्रांनो, गेल्या 10-15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बरेच चढ उतार झाले. तसं पाहता गेल्या वर्षीच्या जूनपासून या राज्यामध्ये राजकीय अस्थैर्य निर्माण झालेलं आहे. भारतीय जनता पार्टीने जेव्हा शिवसेना फोडली आणि स्वतःचं शिवसेनेच्या सोबत सरकार स्थापन केलं, त्या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थैर्य निर्माण झालेलं आहे. हा प्रयोग एवढ्यावरच थांबला नाही तर 2024 जूनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांना फोडून एक नवा प्रयोग भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात केला आणि तिघांचं मिळून आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणारं सरकार सध्या चालू आहे. या पार्श्वभूमीवर या राज्यातल्या जनतेचा नेमका काय मूड आहे, या राज्यातल्या जनतेला या पक्षांतराविषयी किंवा पक्षच गुंडाळून घेऊन जाण्याच्या विषयी किंवा राज्यात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय वातावरणाच्या विषयी जनतेला काय वाटतं, याचा एक सुंदर सर्वे सकाळ माध्यम समूहाने पुन्हा केलाय. ज्यांनी ज्यांनी आज सकाळचे महाराष्ट्रातल्या सर्व आवृत्त्यांचे अंक वाचले असतील, त्यांच्या लक्षात आले असेल की एकनाथ शिंदे शिवसेना फोडून भाजपकडे गेले काय, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच उचलून भारतीय जनता पार्टीकडे गेले काय, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनावर या सर्व गोष्टीचा काहीही परिणाम झालेला नाही. महाराष्ट्रातली जनता स्थितप्रज्ञासारखी या सर्व घडामोडीकडे पाहते आणि आपला कौल आजही महाविकास आघाडीच्याच बाजूने देते. आहे की नाही गंमत? खरं म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेसारखे मोठे नेते शिवसेनेचे 40 आमदार घेऊन गेल्यानंतर शिवसेनेचं नुकसान व्हायला पाहिजे होतं. उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना महाराष्ट्रातून संपायला पाहिजे होती, त्याचं अस्तित्व कमी व्हायला पाहिजे होतं, परंतु असं घडलं नाही. जेव्हा अजित पवार राष्ट्रवादीपासून बाहेर गेले आणि आपल्यासोबत 35 आमदार घेऊन गेले, तेव्हा मूळची जी शरद पवारांची राष्ट्रवादी आहे त्या राष्ट्रवादीचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये संपायला पाहिजे होतं किंवा ती राष्ट्रवादी खिळकी व्हायला पाहिजे होती, परंतु राज्यात असं घडलं नाही. उलटपक्षी हे दोन बंड होऊन सुद्धा एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघेही आपापल्या पक्षातून फुटून सुद्धा महाराष्ट्रातली जनता एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला तर दुसरीकडे शरद पवार यांच्या बाजूला असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्रातल्या सकाळ माध्यम समूहाच्या या सर्वात मोठ्या सर्वेने केलाय, पाहणी अहवालाने केलेला आहे. अनेक प्रश्न सकाळ माध्यम समूहाने महाराष्ट्रातल्या जनतेला विचारलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात दाखल महाराष्ट्रातल्या जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूनं आपलं मत नोंदवलंय. जसं की एक प्रश्न विचारला गेला या सर्वेमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला की अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून स्वतःचा एक गट भारतीय जनता पार्टीकडे घेऊन गेला, याविषयी तुम्हाला काय वाटतंय, तेव्हा या प्रकारावर किंवा या प्रश्नांवर महाराष्ट्रातल्या 43.6% एवढ्या जनतेने हा प्रकार आम्हाला आवडलेला नाही अशा प्रकारचा कौल दिलाय, तर 23.1% जनतेने हा प्रकार आम्हाला आवडला अशा पद्धतीचा कौल दिलाय. याचा सरळ अर्थ अगदी दुपटीच्या गणितामध्ये किंवा दुपटीच्या संख्येमध्ये अजित पवारांच्या या बंडाविषयी महाराष्ट्रातल्या जनतेने नापसंती दर्शवलेली आहे. अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. आपण जर आज सकाळचा अंक पाहिला तर या अंकामध्ये बारीक सारीक सर्व गोष्टीचं विवेचन आणि अभ्यास या पाहणी अहवालामध्ये मांडलेले आहेत. आपल्या आजच्या लाईव्हमध्ये त्यातल्या सर्वच काही मुद्द्यावर आपल्याला आज बोलता येणार नाही वेळेअभावी, पण काही मुद्द्यांचा ओवापोळ मी आपल्याला आपल्यासमोर करतोय की मुख्यमंत्री म्हणून 2024 निवडणुकीमध्ये
आपल्याला कोण जास्त आवडेल अशा पद्धतीचा एक प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला विचारलेला होता आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल महाराष्ट्रातल्या जनतेने अशा पद्धतीचा कौल दिला. आपण थोडंसं ऐका, मी आपल्याला थोडं वाचून दाखवतोय की देवेंद्र फडणवीसांना 21.1% जनतेने आपला मुख्यमंत्री म्हणून कौल दिलेला आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना 19.4% इतक्या महाराष्ट्रातल्या जनतेने आपला भावी मुख्यमंत्री म्हणून कौल दिलेला आहे. परंतु या दोघांचाच विचार न करता महाविकास आघाडीच्या बाजूला असलेल्या नेत्यांची टक्केवारी आणि महायुतीच्या बाजूला असलेल्या नेत्यांची टक्केवारी यांचा अभ्यासाचा आलेख मी आपल्यासमोर आता मांडतोय की जसं की उद्धव देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातली जनता 21.1% इतकं मानते, तर दुसरीकडं एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातली जनता 8.5% इतकं मानते, तर यांच्याच युतीमध्ये असलेल्या अजित पवारांना महाराष्ट्रातली जनता 9.5% एवढ्या प्रमाणामध्ये पसंत करते. आणि या महायुतीची जी टक्केवारी आहे ही टक्केवारी 39.9% इतकी होते. लक्षात घ्या मित्रांनो, हा मुद्दा लक्षात ठेवा की या तिघांची मिळून पसंती क्रमांची जी टक्केवारी आहे ती 39.9% इतकी होते. तर यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीची आता आपण टक्केवारी पहा, उद्धव बाळासाहेब ठाकरे याला महाराष्ट्रातली जनता 19.4% इतकं पसंत करते. अशोक चव्हाण जे काँग्रेसचे नेते आहेत त्याला 6.6% इतकं पसंत करते. जयंत पाटील जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना 3.6% जनता पसंत करते. तर सुप्रिया सुळे ज्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष आहेत त्यांना महाराष्ट्रातली जनता 8.5% एवढी आपली पसंती दर्शवते किंवा आपला भावी मुख्यमंत्री म्हणून पाहते. आणि बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांना 4.2% इतकी जनता आपला मुख्यमंत्री म्हणून पाहते. महाविकास आघाडीतल्या या सर्व नेत्यांची पसंती आपण जर एकत्र केली तर ही संख्या 42.30 वर जाऊन पोचते. लक्षात घ्या, महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पसंतीची टक्केवारी ही 42 वर जाते आणि महायुतीच्या या तीन नेत्यांच्या पसंतीची टक्केवारी ही 39% इतकीच राहते. याचाच अर्थ असा आहे की एवढी मोठी फोडाफोडी करून सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या हाताला फारसं काही लागलेलं नाही. आजही महाविकास आघाडी 2-3% पुढेच आहे हे या सर्वेच्या माध्यमातून आपल्याला आज बघायला मिळालेलं आहे. आणि एक मजेशीर सर्वे खूप छान आहे, पण आता या दोन्ही गोष्टीची टक्केवारी मी आपल्याला सांगितली, परंतु सर्वे करणाऱ्या संस्थेनं एक फार मोठी चूक केली असं मला आज वाटतं की भारत जसं की काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी दोन तीन नावं पुढे केली, बाळासाहेब थोरातांचं नाव पुढे केलं, अशोक चव्हाणांचं नाव पुढे केलं, राष्ट्रवादीमधून जयंत पाटलांचं नाव पुढे केलं, सुप्रिया सुळेंचं नाव त्यांनी पुढे केलं, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये मात्र जनतेला प्रश्न विचारताना भाजपमधले तुमचे मुख्यमंत्री म्हणून फक्त एकच नाव देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी पुढे केलं. जर प्रश्नामध्येच जर या सर्वे करणाऱ्या संस्थेने किंवा सकाळ माध्यम समूहाने 2-3 भारतीय जनता पार्टीच्या नावाचा उल्लेख जर केला असता, जसं की चंद्रकांत पाटील असतील किंवा बावनकुळे असतील किंवा आणखीन कोणी भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, असे 2-3 नावं जर पुढे आले असती, तर देवेंद्र फडणवीसांची आज आपल्या समोर आलेली जी 21% आहे किंवा ही जी टक्केवारी आहे ही टक्केवारी तुम्हाला कुठेतरी 14-15-16 इथपर्यंत आलेली आणि उद्धव ठाकरे यांची जी टक्केवारी आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्वात पुढे असलेली आपल्याला बघायला मिळाली असती. परंतु सर्वे करणाऱ्या संस्थेने भारतीय जनता पार्टीचं एकच नाव पुढे केल्यामुळं त्यांना 21.19% इतकी पसंती लोकांनी दर्शवलेली आहे. परंतु जेव्हा या अगोदरचा सर्वे झाला होता, लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीसाठी तर आजचा सर्वे अत्यंत दुःखद आहे की तुम्ही सगळ्यांनी कपाळावर हात मारून घ्यावा
अशी परिस्थिती भारतीय जनता पार्टीची निवडून समोर आलेली आहे आपल्या सर्वेच्या माध्यमातून की गेल्या एका 3-4 महिन्याच्या अगोदरच्या सर्वेमध्ये भारतीय जनता पार्टीला पसंत करणाऱ्या मतदारांची किंवा देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून पसंत करणाऱ्या मतदारांचं जे पर्सेंटेज होतं ते 34% होतं, मी आपल्याला सांगितलं होतं, आणि एकनाथ शिंदेचं 5% होतं, म्हणजे या दोघांचं मिळून 34 आणि 5 39% इतकंच त्या दोघांची मिळून टक्केवारी होत होती, ही मी आपल्याला यापूर्वीच्या काळात सांगितली होती. परंतु आजच्या सर्वेमधून देवेंद्र फडणवीसांची टक्केवारी घटलेली आहे आणि त्यामध्ये ही टक्केवारी घटून अजित पवारांचे 9.5% मिक्स करून सुद्धा किंवा हे हा तिघांचा आकडा एकत्र करून सुद्धा 39.9% एवढा महाराष्ट्र या महायुतीला पसंत करतोय, तर दुसरीकडे 42.30% एवढा महाराष्ट्र महाविकास आघाडीला पसंत करतोय. महाराष्ट्रामध्ये जे अजित पवारांनी बंड केलं हे बंड लोकांना आवडलेलं नाही. किती लोकांना आवडलं नाही, महाराष्ट्रातल्या 80% लोकांना आवडलं नाही. या बंडाचं समर्थन करणाऱ्या लोकांची संख्या अतिशय कमी आहे, 17-18% एवढीच संख्या आहे. भले अजित पवारांच्याकडं 35 आमदार असतील किंवा 40 आमदार असतील, परंतु लोकभावना आजच्या या सर्वात सर्वेचा सर्वात महत्त्वाचा जर विषय कुठला असेल तर हा आहे लोकभावनेचा विषय. आणि राज्य हे शेवटी लोकभावनेवर चालतं. मतदार मतदान करतात, आमदार निवडून येतात, मंत्री होतात, अनेक फोडाफोडी होते, खरीद फरोश होतं, घोडे बाजार होतो, वाटल ते होतं, पण हे सगळा खेळ हा सत्तेसाठी चालू असलेला खेळ आहे, हा राज्याच्या विकासाचा खेळ नाही. ही गोष्ट महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये चांगली रुजलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातली जनता आजही महाविकास आघाडीच्या बाजूने आपला कौल देते. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, आणखीन एक प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारलेला होता, त्या प्रश्नांवर आज आपण थोडीशी चर्चा करूया की विधानसभेच्या आगामी निवडणुकीत 2024 मतदान करताना आपण पुढीलपैकी कोणत्या पक्षाची निवड कराल, अशा पद्धतीचा तो प्रश्न विचारलेला होता. आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल महाराष्ट्रातल्या 37.4% इतक्या जनतेने देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची ही जी महायुती आहे या महायुतीच्या बाजूने कौल दिलाय की आम्ही या महायुतीला मतदान करू 37.4% लोकांनी. तर दुसरीकडे 46.7% लोकांनी आम्ही शरद पवार, काँग्रेस पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला मतदान करू अशा प्रकारचा कौल दिलाय. मग या सगळ्या गोष्टीचा जर आपण अभ्यास केला आणि एवढी मोडतोड तोडफोड करून सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे हे सहयोगी दोन मित्र हे जर 37.4% असतील तर एवढा मोठा बाजार मांडण्याची आवश्यकता भारतीय जनता पार्टीला होते का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. किंवा सरळसरळ असंही म्हटलं जातं की अजित पवारांचं बंड आणि एकनाथ शिंदेचं बंड हे दोन्ही बंड घडवून आणून भारतीय जनता पार्टीने आपली राजकीय आत्महत्या केलेली आहे. हे जर दोन गोष्टी भारतीय जनता पार्टीने केल्या नसत्या, ते विरोधी पक्षात राहिले असते, फडणवीसांनी विरोधी पक्षाचा नेता म्हणून काम केलं असतं, तर 2024 निकाल हे भारतीय जनता पार्टीच्या बाजूचे असलेले आपल्याला बघायला मिळाले असते. परंतु सत्तेसाठी किंवा एकमेकांच्या दुश्मन्या काढण्यासाठी, एकमेकांचा बदला घेण्यासाठी अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रात केलं, परंतु हे राष्ट्र हे महाराष्ट्र आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला त्या गोष्टीवर बोललो. महाराष्ट्राने मात्र या सर्व घटना स्थित प्रज्ञासारख्या पाहिल्या आणि आपल्याला भविष्यामध्ये कुठल्या पद्धतीने जायचं आहे त्याचा निर्णय घेतलेला आहे. महाविकास आघाडीच्या बाजूने आज भलेही आमदार नसतील, त्यांच्या आमदारांची संख्या अत्यंत कमी असेल, शरद पवारांच्या आमदारांची संख्या अत्यंत कमी असेल, उद्धव ठाकरेंच्या आमदारांची संख्या अत्यंत कमी असेल, परंतु महाराष्ट्रातलं जे लोकमानस आहे हे लोकमानस मात्र उद्धव ठाकरे, शरद पवार आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या बाजूनं असल्याचा अगदी सज्जड पुरावा एका महत्त्वाच्या सर्वेच्या माध्यमातून आज आपल्या समोर आलेला आहे. सकाळ माध्यम समूहाचा सर्वे हा विश्वासार्ह सर्वे आहे, इतरांसारखा हा सर्वे नाही. कारण सकाळ हे वृत्तपत्र एक
प्रामाणिकपणानं काम करणारं वृत्तपत्र किंवा विश्वासार्ह वृत्तपत्र मानलं जातं आणि ज्या पद्धतीचं सर्वे ही सगळी मंडळी सकाळची करते ते अत्यंत अभ्यासपूर्वक आणि जनतेपर्यंत थेट पोहोचून अशा पद्धतीचा ते सर्वे करते. त्यांचा सर्वे मोबाईलवर नसतो, त्यांचा सर्वे वेबसाईटवर नसतो, तर प्रत्यक्ष नागरिकांच्यापर्यंत पोहोचून लोकांचं मत जाणून घेण्याचा त्यांचा सर्वे असतो. म्हणून आज प्रकाशित झालेला सकाळ माध्यम समूहाचा हा जो सर्वे आहे, हा सर्वे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसाची पुन्हा झोप उडवणार आहे. याही परिस्थितीमध्ये हे राज्य जर पुन्हा एक उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बाजूनं उभं राहत असेल तर हे राज्य काँग्रेस पक्षालाच नव्हे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाच नव्हे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाच उभारी देणारा नव्हे, तर भारतीय जनता पार्टीला, देशामधल्या भारतीय जनता पार्टीला एक सबक शिकवणार आहे की अशा पद्धतीची मोडतोड आणि अशा पद्धतीचा राजकीय गोंधळ तुम्ही महाराष्ट्रात घातला असला तरी महाराष्ट्रातली जनता अशा पद्धतीचा निर्णय देऊन तुमच्या या सर्व गोंधळाला एक मोठी चपराक 2024 निवडणुकीमध्ये निश्चितपणे देणार आहे आणि त्याचाच सर्वे आज आपल्यासमोर आलेला आहे. मी जे बोललोय यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. थोडी बहुत जर शंका असेल तर आजचा सकाळ हा अंक खरेदी करा आणि त्या सर्वेतली प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थितपणे वाचा, म्हणजे माझ्या बोलण्यावर तुमचा 100% विश्वास बसेल. पण लक्षात असू द्या की एवढी मोठी मोडतोड होऊन सुद्धा या राज्यातली जनतेचं मन ढळलेलं नाही ही सर्वात मोठी गोष्ट आहे. म्हणून या राज्याला महाराष्ट्र असं म्हटलंय. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.